मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे सकाळी लवकर आलाराम वाजतो आनंदी झोपेतून ताडकन उठते ती खूप घाबरल्यासारखी वाटत असते तिच्या नशेत असलेल्या नवऱ्याची खूप भीती वाटते समोर तो दारू पिऊन पडलेला असतो पूर्णपणे नशेत असल्यामुळे आनंदी उठली हे त्याला समजत नाही त्यानंतर आनंदी ही समोर बॅग पाहते आणि आता घर सोडण्याचा निर्णय घेते हळूच आवाज न करता आनंदी ही आपली बॅग भरते त्यानंतर नर्सिंग होमची ती फाईल घेते बॅगमध्ये ठेवते त्यानंतर ती सगळं काही आवरते देवासमोर जाऊन हात जोडते आणि म्हणते लक्ष्मीच्या पावलांनी मी या घरात आले होते आता ह्या दबक्या पावलांनी हे घर सोडावं लागते का कशासाठी काहीच कारण मला माहीत नाही आहे पण आता हे घर सोडण्याचा मी निर्णय घेतला आहे असं म्हणून ती सरस्वती मातेची अन्नपूर्णा देवीची आणि त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती स्वतःजवळ घेते आणि आता ती दार उघडणार असते कायमचं ती हे घर सोडून जाणार असते तस तिचा नवरा आता झोपेतून उठतो की काय असं तिला वाटतं त्याचा हात लागून ती दारूची बाटली जोरात खाली पडते त्यामुळे ती खूप घाबरते अंधारात जाऊन लपते पण तिचा नवरा अजूनही नशेत असतो त्यामुळे ती दार उघडते आणि पटकन बाहेर येते तर ती तुळशी वृंदावनाजवळ येते आणि त्याचं दर्शन घेते समोर पेपरवाला पेपर वाटत असतो तर ती खूप घाबरते तो पाहिल की काही याची भीती तिला वाटते तर तो दुसरीकडे पेपर द्यायला जातो तर आनंदी लगेच तेथून पळ काढते त्यानंतर आता ती पळत पळत एका मंदिरात ते येते तेव्हा तेथे गेल्यानंतर आरती सुरू असते आता आरती संपन्न झाल्यावर ती देवाचा आशीर्वाद घेऊन जायलाच निघते तर श्यामोवी तेथे येते आणि म्हणते आनंदीताई नेहमीप्रमाणे मी टिपके काढून ठेवलेत आता रेषा तू काढायच्यात रांगोळी तूच काढायची आज त्यावरती आनंदी म्हणते नाही आज मला खरंच खूप उशीर होतो त्यानंतर आता सगळेजण आनंदीला आग्रह करू लागतात की प्लीज आनंदी ताई आज तूच रांगोळी काढायची आहेस आज सगळ्यांच्या आग्रहाखातर आनंदी खूप छान अशी रांगोळी काढते तेव्हा गुरुजी म्हणतात की आनंदी अगं सगळे टिपके कसे तू व्यवस्थित जोडलीस आणि त्यात रंग भरलेस खरंच खूप छान आता ह्याच कलेमुळे तू खूप पुढे जाशील त्यावरती आता आनंदी म्हणू लागते अहो गुरुजी ही कला माला माजा मुले मला माझ्या बाबांमुळे आली आणि मला हे ठिपके जोडायला खरंच खूप आवडतात आणि आज माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस आहे त्यामुळेच मी नाशिकला चाललीये तेव्हा आमच्या सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा सांग असं गुरुजी म्हणतात आनंदी हो म्हणते आणि जायला निघते तेव्हा शांभवी म्हणते बाबा माझ्या ड्रॉइंग क्लासची फी द्यायची राहिली आनंदी ताईची तेव्हा गुरुजी पुन्हा ते मागे तिला बोलवतात आणि आनंदीला क्लासचे पैसे देतात तेव्हा शांभवी पन्नास रुपये त्यातले पुन्हा गुरुजींक पैसे बाप्पाच्या प्रसादासाठी ठेवा असं म्हणून ती, ती जायला निघते तर तिला आता कल्याण स्टेशनला जायचं असतं कारण तेथूनच नाशिकला जाण्यासाठी तिला ट्रेन पकडायची असते ती रिक्षामध्ये बसलेली असताना एक आजी आज तेथे येते तिच्या दोन नातवंडांना घेऊन तेथे आलेली असते आणि म्हणते की आता रिक्षा जागाच नाही आनंदी म्हणते तुमची नात आहे ना ती माझ्या मांडीवर बसेल असं म्हणून आता आनंदी त्या नातीला मांडीवर बसवते गमती जमती करत गप्पा टप्पा मारत ती स्टेशन

तर रिक्षातून घाली उतरल्यानंतर ती त्या मुलांचा गोड असा पापा घेते सगळ्यांचा निरोप घेते आजी म्हणते किती गोड मुलगी आहे ही काय ग नाव आहे तुझं आनंदी मागे वळून पाहते आणि आनंदी नाव आहे माझं असं म्हणून सगळ्यांना टाटा बाय करून पुढे जाते त्यानंतर आनंदी आता कल्याण स्टेशनवर येते आणि तिच्या आईबाबांसाठी दोन गुलाबाची फुलं घेते तेव्हा आता ट्रेन पण आलेली असते म्हणून आनंदी धावत धावतच ट्रेनकडे जाते तेव्हा तेथे मेन हिरोची एंट्री होते ट्रेनमध्ये जात असताना चुकूनच त्या हिरोचा धक्का आनंदीला लागतो आनंदीच्या हातात असणारी गुलाबाची फुलं खाली पडतात तो पुढे निघून जातो आनंदी ती फुले घेते आणि ट्रेनमध्ये जाऊन बसते थोडं पुढे गेल्यानंतर ती मनातल्या मनात विचार करू लागते की ह्या गाड्यांचं किती छान असतं किती माणसांना ती आपल्या बरोबर घेते काही माणसांना मध्ये सोडून देते मी पुन्हा नव्या माणसांना ती गाडीत घेते प्रवाशी घेऊन पुढे जेव्हा जाते तसंच माणसाच्या जन्माचंही असंच असेल कदाचित कारण या जन्मच या पुढच्या आयुष्य ती खूप रडत असते तिच्या भावना अगदी दाटून येतात नंतर ती आपल्याच भानात असते आणि उठून ट्रेनच्या दाराजवळ जाऊन उभी राहते जो मुलगा असतो म्हणजे सार्थक त्या सार्थक वाऱ्याने उडून सगळे पेपर आनंदी तिच्या पायाजवळ येतात सार्थक ते पेपर उचलतो परंतु आनंदीच्या पायाखाली एक पेपर अडकलेला असतो त्यामुळे आता इकडे आनंदीला ती गोष्ट माहीत नसते आनंदी ही उडी मारण्यासाठी एक पाय पुढे करते तर एक्सक्यूज मी असं म्हणून सार्थक जोरात ओरडतो आणि तिला म्हणतो की प्लीज हे पाऊल उचलू नका त्यावरती आनंदी जरा दबकते आणि विचारते काय झालं तो म्हणतो ही ट्रेन आहे ना बर किलोमीटर ताशी वेगाने धावतीये त्यामुळे तुम्ही प्लीज हे पाऊल उचलू नका कारण आपण उडीच आपलं आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण उडी मारू शकत नाही त्यानंतर ती म्हणते मी कुठे उडी मारत होते असं म्हणून ती विषय टाळते तेव्हा तो म्हणतो तुम्ही पाऊल उचलू नका फक्त त्यावरती ती विचारते काय झालं सार्थक म्हणतो अहो तुमच्या पायाखाली माझा एक पेपर अडकलाय तो खूप महत्वाचा आहे आनंदी म्हणते की तुमचा पेपर काढून घ्या तेव्हा तो म्हणतो पाय उचलू नका हा तो पेपरला पकडतो तर आनंदी पाय उचलते तो पेपर पटकन काढून घेतो तो म्हणतो बर झालं तुम्ही माझा जीवच वाचवला तेव्हा आनंदी म्हणते हो मी कुठे तुमचा जीव वाचवला तू उलट तुम्हीच माझा सार्थक म्हणतो इट्स ओके ठीक आहे माझा पेपर मिळाला ना खूप महत्वाचा होता तर तो आनंदीला म्हणतो आणि दार लावून घेतो तो म्हणतो ऍक्च्युली मला अगोदरच समजायला पाहिजे होतं हे दार लावायला हवं तर म्हणून आता तो त्याच्या जागेवर जाऊन बसतो तर आता स्वतःला संपवण्याचा आनंदीचा हा प्रयत्न फसलेला असतो तो पण सार्थकमुळे त्यामुळे ते आता जागेवर येऊन बसते तर नाशिक स्टेशन येतं तर सार्थक हा ट्रेनमधून खाली होतं तर आता आनंदी पण खाली उतरायला लागते परंतु सार्थकचा पेन तेथेच राहिलेला असतो ती पाहते तो पेन हातात घेते त्या पेनवर एस असं लिहिलेलं असतं ती धावतच त्याच्या पाठीमागे जाते परंतु तो आता पुढे निघून गेलेला असतो कारण त्याचा ड्रायव्हर हा गाडी घेऊन उभा असतो ती गाडी मागे धावत असते परंतु आता तिचाही नाईलाज झालेला असतो कारण सार्थक हा खूप दूर गेलेला असतो आता ती त्या पेनकडे पाहतच राहते त्यानंतर इकडे आनंदीच्या माहेरी तिचे बाबा आहे तिच्या आईसाठी स्पेशल गाजराचा हलवा बनवत असतात तेवढ्यातच तिथे त्यांची ते लहानशी ना देते आणि त्या दोघांनाही गुलाबाची फुलं देते तेव्हा दरवर्षी आता आनंदी गुलाबाची फुलं त्या दोघांनाही ॲनिव्हर्सरीच्या दिवशी देते हे लगेच तिच्या आईबाबांना आठवतं आई ना हे दोघेही म्हणतात आम्हाला एका क्षणात तुझ्याकडे पाहून आनंदीची आठवण आली तेवढ्यातच तिची वहिनी देखील तेथे येते ती तिच्या लहान मुलीला सांगते की दोघांच्याही पाया आशीर्वाद घे तेव्हा ती सेम तसंच करू लागते त्यानंतर तिथे आनंदी येते आनंदी आल्याबरोबर घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो ती नेहमीप्रमाणे गुलाबाची फुलं देते खरे पण तिचा मोठा भाऊ हा तिला टोमने मारतो त्यामुळे तिला वाईट वाटतं तर ती त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देते आणि गोड गोड बोलते त्यानंतर ती तिच्या सुखी संसाराबद्दल सांगू लागते तेव्हा लगेच तिचा भाऊ म्हणू लागतो अगं राव तू म्हणते की मेन हिरोचं काम करतात पण तसं नाही बॅक स्टेजला उभे राहून ते फक्त टाकून काय वाजत होते त्या दिवशी मी फिल्म पाहिली ना त्यांची त्यावरती आनंदी म्हणते कुणी नाही आलं ना मग त्यांना तसं काम करावं लागतं तर आता आम्ही वन बीएचके विकून टू बी एच के पण घेणार आहोत असं आनंदी म्हणते आई यांना खूपच खुश होतात त्यानंतर आता आनंदी म्हणते दरवर्षी आपण जसं करतो ना सेम तसंच करू आई यांना तुम्ही दोघांनी एकमेकांना फुलं द्यायची आणि आय लव यू असं म्हणायचं तेव्हा लगेच गुडघ्यावर बसतात आणि आनंदीच्या आईला प्रपोज करत आय लव यू असं म्हणतात तेव्हा आनंदीची आई खूप लाचते तर तिचा भाऊ हा व्हिडिओ शूटिंग काढत असतो त्यानंतर आता आनंदीची आई फक्त फुल देते आणि तुम्ही म्हणाले तेच असं म्हणून आतमध्ये किचनमध्ये पळते सगळेजण तिच्यावर हसतात त्यानंतर आनंदी सगळ्यांकडे पाहते दुसरीकडे सार्थक हा त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो सगळ्यांना गुड मॉर्निंग असं म्हणतो बेनारे आणि कविता पुढे असतात तेव्हा बेनारे लगेच सार्थकच्या पाठोपाठ जातो केविनमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कामाच्या गप्पा होतात इकडे आनंदी बाळकृष्ण कृष्णाची मूर्ती हातात घेते आणि म्हणते खरं तर ही सासरी घेऊन जाते ह्या मूर्ती कधीही माहेरी आणत नाही परंतु आता दुःखाची सावली माहेर मी पडून नाही देणार आता मित्रांनो पुढील भागामध्ये इकडे बालमजुरीची केस आपल्यावर लागू शकते असं बेनारेला म्हणतो कारण बेनारे हा बालमजुरी करून घेत असतो त्यानंतर दुसरीकडे आनंदीचा नवरा तिला फोन करतो आणि म्हणतो माहेरी गेली आहेस ना तर आता एक लाख रुपये घेऊन ये आणि जर नाही आली तर मी काय करेल याचा पत्ताही तुला लागणार नाही असं म्हणून तो आता आनंदीचा मानसिक छळ करू लागतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब